आपण जो विषय घेतलेला आहे तो विषय म्हणजे जगत नल्ली देवरु निदानेय जगात देव आहे का असा हा विषय आहे। आणि हा विषय एवढा प्रचंड आहे की त्याच्यावर प्रवचन विस्ताराने संपूर्णपणे स्पष्टीकरण करत करायचं झालं तर वर्ष दोन वर्ष तरी पाहिजे, इतका मोठा विषय आहे। तरीसुद्धा मी तीन दिवसामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला। प्रयत्न म्हणण्याचं कारण सगळा विषय मांडता आलेला नाही। त्याचं जे तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान इतकं खोल आहे की त्याच्यावरच मला अनेक दिवस प्रवचन करावे लागतील। असो, पहिल्यापासून मी सांगत आलो की देव आहे पण तो दिसण्याचा विषय नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगतो। कारण अनेक लोकांचा असा समज आहे की देव आहे तर तो दिसत का नाही वगैरे, आणि त्याचे सगळ्यांचं स्पष्टीकरण मी केलं। काल मी देवाची व्याख्या केली, परमेश्वराची काल मी व्याख्या केली, जी व्याख्या आतापर्यंत कोणीही केलेली नाही हे लक्षात ठेवा। ती व्याख्या मी दोन प्रकारे केली, एक निर्गुणाची आणि एक सगुणाची, निर्गुण निराकार आणि सगुण साकार। आणि त्याची व्याख्या मी प्रथम इंग्लिशमध्ये केली, डिवाईन पॉवर एंडाउड विथ डिवाईन कॉन्शियसनेस डिवाईन इंट्युशन अँड ब्लिस इज गॉड, हे मी इंग्लिशमध्ये केली। मराठीमध्ये आनंद दिव्य आनंद स्वरूप दिव्य ज्ञानशक्ती म्हणजे परमेश्वर अशी मी निर्गुण निराकाराची व्याख्या केली। आता सगुण साकाराची व्याख्या मी नंतर करतो। अगोदर ह्याच्याबद्दल मी जरा खुलासा करतो की दिव्य आनंद स्वरूप दिव्य ज्ञान शक्ती, ह्याच्यामध्ये आनंद ज्ञान आणि शक्ती असे तीन शब्द आलेले आहेत। ह्याचा सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती असं आपलं शास्त्र सांगतं। ही जी चैतन्य शक्ती आहे त्यालाच देवाचं नाव दिलेलं आहे। देवाची सगळी जी नावं आहेत ती त्याला दिलेली आहेत। सर्व उपाधी माझी गुप्त, ज्ञानेश्वर महाराज, सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती। हे एकदा लक्षात आलं की चैतन्य शक्तीला आपण नाव दिलं, कोणी विठ्ठल, कोणी शंकर, कोणी गणपती, कोणी दत्त, अशा तऱ्हेने त्याला अनेक नावं दिली। ही जी अनेक नावं दिली याचा अर्थ ते अनेक आहेत असं नाही। त्याला अनेक रूपं दिली याचा अर्थ त्याला फक्त एकच रूप आहे आणि अनेक रूपं नाही असं नाही। तर परमेश्वर एकच आहे पण त्याची रूपं अनंत आहेत, त्याचे वेश अनंत आहे, आणि तो सर्वांगाने सर्व अर्थाने सर्व दृष्टीने तो अनंत आहे, इन्फिनिट आहे। आता आनंद शक्ती आणि ज्ञान हे तीन जर आपण बघितलं तर ह्याच्यापैकी एकही डोळ्याला दिसणारी वस्तू नाही, हे पहिलं लक्षात घ्या। ज्याला आपण आनंद म्हणतो आनंद डोळ्याला दिसत नाही, पण आनंद आपल्याला कुठल्या तरी माध्यमातून आनंदाला प्रगट व्हावं लागतं, म्हणून आनंद चेहऱ्यावर दिसतो, शरीरावर आनंद दिसतो, पण आनंद आनंद म्हणून कोणाला दिसलेला नाही आतापर्यंत आणि दिसणार नाही। तीच गोष्ट शक्ती, शक्ती मग ती विजेची असू ना ती कुठली, ती शक्ती दिसत नाही, पण शक्तीला प्रगट होण्यासाठी माध्यम लागतं। तसं ज्ञान, ज्ञान डोळ्याला दिसणारी वस्तू नाही तर ते ज्ञान प्रगट होण्यासाठी त्याला माध्यम लागतं। आणि म्हणून या माध्यमातून ही चैतन्य शक्ती म्हणजे दिव्य आनंद स्वरूप दिव्य ज्ञानशक्ती किंवा सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती
ही अनेक माध्यमातून प्रगट झाली, अनेक माध्यमातून प्रगट झाली. अनेक माध्यम किती आहेत, अनंत रूपे अनंत वेशे देखील त्यासी बाप रखुमा देवीवर खूण बाणली आयसी. शब्द कसे आहेत बघा, अनंत अनंत रूपे अनंत वेशे मी पाहिलं देवाला. डायरेक्ट देवाला मी पाहिलं असं म्हटलेलं नाही, मी देवाला पाहिलं अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासी बाप रखुमा देवीवर खूण बाणली आयसी. हे मी काय सांगतो आहे, देखिला देखिला माये देवाचा देव फिटला संदेहो निमाले दुजेपण. इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की ही चैतन्य शक्ती अनेक रूपातून वेशातून प्रगट झालेली आहे, अनंत रूपे अनंत वेशे. आता या ठिकाणी सगळे बसलेले आहेत, ती चैतन्य शक्ती तुमच्या रूपाने प्रगट झालेली आहे, पण हे तुम्हाला कधी लक्षात येत नाही, ध्यानात येत नाही, आणि समजलं थोडंफार तर या कारणाने ऐकून या कारणाने आपण सोडून देतो, कारण हा फक्त विषय परमार्थाचा आहे, त्यात संसाराचा काही संबंध नाही असं आपण समजतो. हे मी काय सांगतो आहे की ही चैतन्य शक्ती जी आहे ती अनेक माध्यमातून प्रगट होते. आता ही जी अनंत माध्यमातून प्रगट होते त्यावेळा ती विविध प्रकाराने प्रकट होते. काय गंमत आहे बघा, आता गंमत अशी आहे, आता ही वीज आहे, पुन्हा विजेचं उदाहरण, ही वीज आहे ती अनेक माध्यमातून प्रकट झालेली आहे. बघा इथे माईकच्या माध्यमातून, तिथे बल्बमधून, तिथे ट्यूबमधून, तिथे व्हिडिओमधून, अशा तऱ्हेने निन्या माध्यमातून ती प्रकट झाली. आणि निन्या माध्यमातून जेव्हा प्रकट होते तेव्हा ती निन्या प्रकाराने प्रकट होते. आता इथे तिचा प्रकार वेगळा आहे, तिथे वेगळा आहे, तिथे वेगळा आहे आणि तिथे वेगळा आहे, प्रत्येकाच्या वेगळं. तशी ही चैतन्य शक्ती वाघातून प्रकट होते तेव्हा ती वाघासारखी असते, सापातून प्रकट होते तेव्हा ती सापासारखी असते, ती अस्वलातून प्रकट होते तेव्हा ती अस्वलासारखी असते, आणि निन्या पक्षी निन्या प्राणी यांच्या रूपाने ती प्रगट असते होते त्यावेळी त्या त्याप्रमाणे ती प्रगट होते आणि नांदते. चैतन्य शक्ती निन्या माणसांच्या मधून सुद्धा प्रगट होते. आता इथे मी मगाशी म्हटलं इथे माणसं इथेच नव्हे, आज जगात विश्वात जिथे जिथे माणसं आहेत त्या सर्वांच्या रूपाने ही चैतन्य शक्ती प्रगट झालेली आहे. पण प्रगट होताना ती पुन्हा प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेने प्रगट होते आहे, कारण जसं आपण ह्याच्यावर हे माध्यम जे आहे ह्याच्यावर जसं आपण एक प्रकारे संस्कार केले आणि त्या संस्कारामुळे हे फक्त आवाज मोठा करण्याचंच काम करतं, काम करतं कोण, वीज, पण माध्यम हे ह्याच्यातून ते काम करतं फक्त मोठा होण्याचं, इथे फक्त प्रकाश देण्याचं काम, तिथे दोन्ही प्रकारे होतं दृश्य आणि आवाज. सांगायचा मुद्दा हे वीज ही निन्या माध्यमातून प्रगट होते, त्याप्रमाणे माणसांचं सुद्धा असं आहे की माणसं जी आहेत ती अनेक प्रकारची आहेत, अनेक स्वभावाची आहेत आणि त्यांच्यावर अनेक प्रकारचे संस्कार वेगवेगळ्या संस्कृतीतून झालेले आहेत. म्हणून मी काल सांगितलं की मुसलमान हिंदू ख्रिश्चन बुद्ध पारशी ज्यू यांच्यावर जे संस्कार झालेले आहेत लहानपणापासून बालपणापासून त्या संस्काराप्रमाणे त्यांची विचार त्यांच्या भावना त्यांच्या कल्पना त्यांच्या धारणा त्यांच्या वासना त्यांच्या सगळ्या प्रकारचे जे आहे संकल्प विकल्प ते सगळे त्याप्रमाणे प्रगट होऊ लागले. वास्तविक चैतन्य शक्ती एक, पण संस्कारामुळे एका धर्माची माणसं एका प्रकारे वागतात, दुसऱ्या धर्माची माणसं दुसऱ्या प्रकारे वागतात, तिसऱ्या धर्माची माणसं तिसऱ्या प्रकारे वागतात, हे सगळं जे चाललेलं आहे ना हे माणसाच्या ठिकाणी निन्यायतरेच्या संस्कृतीतून
निरनिराळे संस्कार होतात त्याप्रमाणे माणसं नांदत असतात, एकमेकांशी व्यवहार करत असतात आणि हे करत असताना त्यांना जसे संस्कार मिळालेले असतात सुसंस्कार किंवा कुसंस्कार त्याप्रमाणे जीवनामध्ये घडत असतं किंवा बिघडत असतं. म्हणून बाकीचे प्राणी वाघ वाघासारखाच वागतो पण माणूस माणसासारखाच वागत नाही. फक्त माणूस हा असा आहे की तो माणसासारखा वागत नाही. कारण एकच, निन्या संस्कृतीतून आलेले संस्कार आणि पुन्हा ते एकमेकांच्या विरोधी, पुन्हा पाण्यात श्रेष्ठत्व आणि कनिष्ठाची भावना, आपलंच काय ते खरं दुसऱ्याचं खोटं ही धारणा, ह्याच्यामधून निन्याळी जी माणसं आहेत ती एकमेकांकडे पाहतानासुद्धा माणूस म्हणून न पाहता तो अमक्या धर्माचा, तो तमक्या जमतीचा, तो तमक्या वंशाचा असे पाहू लागले. त्यालाच मी विकृत दृष्टी असं काल म्हटलं. या विकृत दृष्टीतून सगळं जे चालतं त्याच्यातून मग सगळं तंटे बकडे वगैरे सुरू होतात. हे मी काय सांगतो आहे की संस्कार महत्त्वाचे असतात, कारण संस्कारातून विचार निर्माण होतात आणि विचाराप्रमाणे जीवनाला आकार मिळतो हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. म्हणून संस्कारांचं महत्त्व फार आहे, पण हे महत्त्व लोकांना समजत नाही, समजलं तरी उमजत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की या जगामध्ये सुख नावाची गोष्टच नाही असं आपल्याला दिसून येतं. पेपर वाचला, सकाळी उठायचं पेपर वाचायचं, काय दिसतं तुम्हाला? तंटे बखेडे भांडण खून मारामाऱ्या हेच चाललेलं आहे. मग जगामध्ये हेच चाललेलं आहे असं वाटावं, इतकं चाललं आहे. हे मी का सांगतो आहे, याचं कारण संस्कार. म्हणून संस्कार हे नेहमी सु असले पाहिजेत, सुसंस्कार कुसंस्कार असता कामा. म्हणून जीवनविद्या असं सांगते की बालपणापासून जीवनविद्येचे संस्कार म्हणजे माणुसकीचे संस्कार जर दिले गेले सर्व धर्मातील धर्म मार्तंडाने आपल्या आपल्या मुलाबाळांना लहानपणापासून की माणूस म्हणून पाहायला शिकविलं तर जगातले सगळे प्रश्न सुटतील. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो मेल्यानंतर मिळतो, खोटं आहे. मेल्यानंतर कुठे जातो आणि तिथे तो काय करतो, त्याला तिकडे सुख मिळतं का दुःख मिळतं हे सांगायला आतापर्यंत कोणीही आलेलं नाही. तुमचे आजोबा पंजोबा खापर पंजोबा जे गेले त्यांनी तुम्हाला कधी फोन केला का? मी स्वर्गात सुखात आहे, कोणी असं तुम्हाला कळवलं का? मी नरकात दुःखात आहे, कोणी तुम्हाला फोन केला नाही, कोणी पोस्टकार्ड पाठवलं नाही, कोणी तुम्हाला फॅक्स केलं नाही, कोणी तुम्हाला SMS पाठवला नाही, कोणी तुमच्याकडे मोबाईलवर बोललं नाही. आता म्हणजे कोणी एकही माणूस तिथून त्याने कोणालाही तुम्हाला काही कळवलेलं नाही. याचाच अर्थ असा, माणूस गेला की गेला तो कधीही परत येत नाही. मग तुम्ही म्हणा पुनर्जन्म आहे का? आहे. पुनर्जन्म जो आहे ना तो त्या शरीराला नाही आहे, शरीराला पुनर्जन्म नाही आहे. पुनर्जन्म जो आहे ना तो संस्कारी झालेल्या त्या चैतन्य शक्तीला पुनर्जन्म आहे. आणि हा पुनर्जन्मसुद्धा कसा, तर पुनर्जन्म म्हणजे ती शक्ती त्या संस्काराप्रमाणे शरीर धारण करते. त्या चैतन्य शक्तीमध्ये जी जाणीव आहे, जे ज्याला आपण कॉन्शियसनेस असं म्हणतो, त्या जाणीवेवर संस्कार होतात. मनाच्या द्वारे, चित्ताच्या द्वारे, बुद्धीच्या द्वारे ते जे संस्कार होतात ते त्या जाणीवेवर होतात, कॉन्शियसनेस. आणि हा कॉन्शियसनेस आणि शक्ती एकरूप आहे आणि म्हणून ही जी शक्ती जी आहे ती शक्ती संस्काराने भारलेली आहे निन्याळ्या. आणि मनुष्य ज्याला मरतो त्यावेळेला ते संस्कार घेऊन तो शरीर सोडतो. मरतो म्हणजे शरीर सोडतो. मरतो याचा अर्थ काय? तो शरीर सोडतो.
जन्माला येतो याचा अर्थ काय, तो शरीर धारण करतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ती जी चैतन्य शक्ती जी आहे ती त्या संस्काराप्रमाणे शरीर धारण करते, आणि म्हणून संस्कार किती महत्त्वाचे आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता पुष्कळ वेळेला बघा, माणसामध्ये सुद्धा काही माणसं अशी डूक धरणारी असतात, म्हणजे मागल्या जन्मी साप होता. काही माणसं अशी असतात ना, टोचून बोलणारी असतात, ते मागल्या जन्मी कावळे होते. काही माणसं अशी असतात की दुसऱ्यांना लाथाच मारतात, त्यांना हात जोडण्याचं माहितीच नाही, ते मागल्या जन्मी गद्धे होते. काही माणसं क्रूर असतात, लोकांना मारणं म्हणजे ढेकून मारणं इतकं त्यांना सोपं वाटतं, क्रूर म्हणतात, ते मागल्या जन्मी लांडगे होते. काही माणसं अतिशय दयाळू असतात, कोणालाही दुखवत नाही, कोणाला हार्म करत नाही, ते मागल्या जन्मी गायीच्या जातीचे होते. सांगायचा मुद्दा असा की मागल्या जन्मी कोण होते हे आपल्याला लक्षात येतं त्याच्या वागण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून. आता सगळ्यांचं मी वर्णन करत नाही, एक एक प्राण्याचं तेच प्रवचन होईल. पण हे मी का सांगतो आहे की ही चैतन्य शक्ती महत्त्वाची आहे. देखिला देखिला माये देवाचा देव, इथे देखिला म्हणजे कोणाला देखिला, त्या चैतन्याला पाहिलं. कसं पाहिलं? माध्यमातून पाहिलं. अनंत रूपे अनंत वेश या माध्यमातून त्या चैतन्य शक्तीला मी पाहिलं. आणि कसं पाहिलं? डोळे भरून पाहिलं. तो हा सियरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणे दुरी सारून या. हे जे त्यांनी म्हटलं कोणी ज्ञानेश्वर महाराजांनी की त्या हरीला मी डोळे भरून पाहिलं. पाहिलं म्हणजे काय? पाहिलं म्हणजे या डोळ्याने नाही पाहिलं. मग ते कसं पाहिलं ते सांगतात. पाहता पाणे दुरी सारून या, तुम्ही या डोळ्याने जे पाहता ना ते पाणं दूर सारून मी अंतःचक्षूने पाहिलं. हा त्याचा अर्थ आहे. म्हणून तो हा श्रीहरी पाहिला डोळेभरी, म्हणून पाहण्याचा विषय नाही आहे, तो अनुभवण्याचा विषय आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे अनुभवाची या जोगे नोहे बोलायचे. म्हणजे ज्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो ती ज्ञानरूप आहे, म्हणजे जाणीवरूप आहे, आनंद स्वरूप आहे आणि शक्तिरूप आहे. पण हे शक्ती ज्ञान आणि आनंद तिन्ही डोळ्याला दिसणारा विषय नाही. म्हणून खरा परमेश्वर जो आहे चैतन्य शक्तिरूपाने तो कोणालाही आतापर्यंत दिसला नाही, ह्याच्यापुढे दिसणार नाही. मग त्यानं पाहिला असं म्हणतात, तो पाहिला म्हणजे अनुभवला. संत जेव्हा म्हणतात मी त्याला पाहिला, तर पाहिला याचा अर्थ अनुभवला. पाहिला म्हणजे अंतःचक्षूने पाहिला. आता ह्याच्यामध्ये विस्तार खूप करता येण्यासारखा आहे खूप. पण मी ते त्याच्यात जर गेलो ना तर तिथेच मी थांबेन, मग पुढला विषय होणार नाही. आता सगुण साकार म्हणजे काय ते बघूया. परमेश्वराचं सगुण साकार रूप ते जरा आपण बघूया. मी काल सांगितलं त्याची व्याख्या मी केली. निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. ही जी मी व्याख्या केली आहे ना, ही व्याख्या इतकी परफेक्ट आहे आणि सायंटिफिक आहे की सायंटिस्टसुद्धा ही व्याख्या मान्य करतात. नास्तिक माणूससुद्धा ही व्याख्या मान्य करतो. म्हणजे याचा अर्थ आस्तिक आणि नास्तिक हे दोन आमच्याकडे नाही, आमच्याकडे जे आहे ना ते सर्व आस्तिक. सांगायचा मुद्दा काय, निसर्ग नियमासहित हा जो निर्गुण निराकार परमेश्वर, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे, हे जे काल ज्ञानेश्वर महाराजांचं सांगितलं की तो जो निर्गुण निराकार परमेश्वर आहे
तो एक होता है अनेक झाला, एको हम बहुश्याम प्रजयाये मे भी सांगितलं. तो एक होता तो अनेक झाला. का झाला? आपुलीचा आवडी खे धरून खेळ्या आपोआपणा ते व्याला. त्याच्या ठिकाणी जो आनंद आहे, आनंदाचंच व्यक्तरूप म्हणजे आवड, लक्षात ठेवा. आवड आवड ज्याला आपण म्हणतो ना, त्या आनंदाचं आपल्याला भावणारं रूप म्हणजे आवड. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी जो आनंद आहे म्हणजे आवड आहे, त्या आवडीला धरून तो आनंद स्फुरला आणि अनेक रूपाने आणि अनेक वेशाने तो प्रगट झाला. आणि म्हणून जगामध्ये जिथे जिथे तुम्ही पाहाल तिथे सत आहे, चित आहे, आनंद आहे. जिथे पाहाल तिथे आहे, सत आहे, चित आहे, आनंद आहे. प्रपोर्शन मे व्हेरी बट द एक्झिस्टन्स इज देअर. त्यातलं प्रपोर्शन वेगळं असतं. काही ठिकाणी जाणीव जास्त असेल तर सतचं प्रमाण कमी असेल. काही ठिकाणी सतचं प्रमाण जास्त असेल, जाणीव आणि आनंदाचं प्रमाण कमी असेल. अशा तऱ्हेने अनेक प्रकाराने ते जे प्रगट झालेलं आहे त्याच्यामध्ये सच्चिदानंद याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त आहे. आणि ते कमी जास्त आहे त्याप्रमाणे निनाळे रूप आणि निनाळे वेश तयार झाले. आणि म्हणून शून्यस्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू सकळ, असं म्हटलेलं आहे. की हा जो शून्यस्थावर म्हणजे स्थावर जंगम आणि शून्य, म्हणजे स्थावर आणि जंगम, म्हणजे चर आणि अचर याच्याही पलीकडे जे आहे ते सर्व शून्य म्हणजे अदृश्य, अव्यक्त, निराकार, असं त्यांनी म्हटलं आहे. सांगायचा मुद्दा असा की हे जे एकतत्व जे आहे ते अनेक रूपाने प्रगट झालं. का प्रगट झालं? आवड त्याला एकटं राहत नाही. म्हणून मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं की माणूस लग्न का करतो? एकटेपणा त्याला कंटाळ येतो, त्याला एकटेपणा नको वाटतो. तुम्ही एखाद्या माणसाला एखाद्या खोलीत ठेवा आणि त्याला सांगायचं मी तुला खूप पैसे देतो, पण त्या खोलीतून बाहेर यायचं नाही, तिथेच बस, तू मरेल तिकडे. कळलं की नाही? तू मरेल. कारण का? कंटाळ येतो त्याला. आता कंटाळ आल्यानंतर त्या जगण्यात काय अर्थ आहे? म्हणून एकलेपणा. बघा, तुमची बायको माहेरी गेली ना, बघा तुम्हाला काय वाटतं ते. कंटाळ येतो. कळलं की नाही? कारण एकलेपणा असतो. म्हणून बायको ती बायको, लक्षात ठेवा, बायकोचा मान ठेवा. ती असते ना किंमत नसते, ती जेव्हा जाते ना तेव्हा किंमत कळते. जाते म्हणजे कळलं ना. हे मी काय सांगतो आहे, अहो 8 दिवस 10 दिवस बायको माहेरी गेली ना तरी आपल्याला कंटाळ येतो. हा तुम्हाला आलं की नाही? मला आला कंटाळ. मी हे काय सांगतोय की एकलेपणाचा कंटाळा आपल्याला का येतो? कारण तो आपल्या दिव्य शक्तीचा म्हणजे जे आपलं स्वरूप आहे त्याचा स्वभाव आहे, त्याचा स्वभाव आहे. आणि त्या स्वभावाला धरून वागायचं का स्वभावाला विरोध करून जगायचं? जे विरोध करून जगतात ना ते लवकर मरतात. कळलं की नाही? आता मी बोलत नाही काही गोष्टी, काय कोणाची मनं दुखवली जातील म्हणून मी बोलत नाही. पण जे लग्न करत नाहीत त्यांच्या जीवनाला खरा अर्थ नसतो. बायको नाही, मुलं नाही, जावई नाही, सून नाही, नातवंड नाही, पतवंड नाही, हे काय जीवन आहे? अहो हे वैभव आहे, ऐश्वर आहे. म्हणून संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ, संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. हे ऐश्वर आहे हे अगोदर कळलं पाहिजे, हे वैभव आहे हे अगोदर कळलं पाहिजे.
ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने स्त्रीचे अलंकार आहेत त्याप्रमाणे बायको आणि मुलं हे पुरुषाचे अलंकार आहेत. पण हे आपल्याला कळत नाही, म्हणून मुलं आपली जी आहेत ना हे अलंकार आहेत, त्यांना जपलं पाहिजे, त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, त्यांना चांगले संस्कार दिले पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना चांगली शिकवण दिली पाहिजे, त्यांना लहानाचं मोठं केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना ती सर्व जबाबदारी आपली आहे हे कधी विसरता का म्हणे? नाही तर काय जन्माला घालतात, कळलं की नाही? कॅलेंडर असतं, प्रत्येक वर्ष येतं ना, एक वर्ष झालं की कॅलेंडर, एक वर्ष झालं की कॅलेंडर. मुलं जन्माला घालायचं, वाऱ्यावर सोडायचं, तुझ्या नशिबात असेल त्याप्रमाणे घडेल. तो आहे ना वर बसलेला, तो तुला पाहिजे, मग तू जन्माला कशाला घातलास? मग तू जन्माला घालायचं आणि पाहणार तो वरचा काय? आता ह्याला काय म्हणे तुम्हाला सांगा? असं होत नाही, ही सर्व जबाबदारी तुझी आहे, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.